यानंतर पुढची एक महत्त्वाची बातमी, मुख्यमंत्र्यांची टास्क फोर्स सोबत बैठकीला सुरुवात झालेली आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या बैठकीला सुरुवात झालेली आहे. मुख्यमंत्री व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या बैठकीमध्ये सहभागी झालेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या बैठकीला आरोग्यमंत्री राजेश टोपेंसह मुख्य सचिव देवाशिष चक्रवर्ती, त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार डॉक्टर दीपक म्हैसेकर आदी अधिकारी सुद्धा उपस्थित आहेत. दरम्यान ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर निर्बंधांबाबतही या बैठकीमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे. मालेगावमधील बनावट लसीकरण प्रमाणपत्राचा घोटाळा समोर आलेला आहे. लस न घेताच पैसे देऊन बोगस प्रमाणपत्र वाटलं जात आहे. कोविशिल्डचा 90 दिवसानंतरही दुसरा डोस दिला जातो, मात्र प्रमाणपत्रावर पहिल्या आणि दुसऱ्या डोसचा बॅच नंबर सारखाच आहे. महापालिकेकडून याबाबत तपासणी केल्यानंतर धक्कादायक माहिती समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी धुळ्यात सुद्धा अशा प्रकारे बोगस प्रमाणपत्राचं वाटप सुरू असल्याचं समोर आलं होतं आणि त्यामुळे धुळ्यातील गँगस मालेगावमध्ये कनेक्शन आहे का याचा तपास आता सुरू आहे. या प्रकरणी मालेगाव पालिका प्रशासनाकडून धुळे महापालिकेला चौकशी करण्यासंदर्भात पत्र लिहिलंय. चौकशीनंतर मोठं रॅकेट उघड होण्याची सुद्धा शक्यता वर्तवली जाते आहे. आपण बघतोय की बनावट अशा प्रकारे लसीकरण आहे. बनावट लसीकरणाच्या प्रमाणपत्राचा घोटाळा आता समोर आलेला आहे. लस न घेताच पैसे देऊन बोगस प्रमाणपत्र वाटलं जात आहे. कोविशिल्डचा 90 दिवसानंतरही डोस दिला जातो, मात्र प्रमाणपत्रावर पहिल्या आणि दुसऱ्या डोसचा बॅच नंबर सारखाच आहे. महापालिकेकडून याबाबत तपासणी केल्यानंतर धक्कादायक माहिती समोर आली. या सगळ्यातलं रॅकेट असण्याची शक्यता वर्तवली जाते आहे.